वेलकम टू फुनिक्स ट्रेडर्स। तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक, सोबतच आताचा जो महिना चालू आहे आपला एप्रिलचा महिना चालू आहे आणि एप्रिलच्या मंथमध्ये वेगवेगळे जे आपले टॉपचे कंपनीज असेल किंवा ऑलमोस्ट सगळे जे पण Q4 जे रिझल्ट असतील ते रिझल्ट मार्केट शो करतो आहे। ओके, तर त्यामध्ये काय गरजेचं आहे की आपले जे बिग पार्टिसिपंट आहेत जे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये हेवी वेटेजवाले जे पण स्टॉक्स आहेत त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे। त्यांचे कशाप्रकारे रिझल्ट लागले ते बघणं गरजेचं आहे आणि त्याच्या बेसिसवरतीच आपले निफ्टी आणि बँक निफ्टी पण रिॲक्ट करत असते। तर जर का आपण आजचा थोडंफार आउटलुक मी सांगतो त्याच्या आधी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर क्लिक करू शकता आणि व्हिडिओ जो की क्रिएट करतोय ओनली फॉर अन एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय। तर चला तर आपण स्टार्ट करूया। तर त्याच्या आधी थोडंसं आपण TCS जर का आपण रिझल्ट चेकआउट, रेव्हेन्यू जे आहे ते 17% वाढलं आहे। आता सगळ्यांना काय वाटतं की प्रॉफिट चांगला झाला आहे, रेव्हेन्यू चांगला झाला आहे, मग TCS उद्या त्याला पॉझिटिव्ह असणार, बाय करूया, तर असं नाही आहे। ओके, असं करायला जायचं नाही आहे, त्यामध्ये जरा डीप वाचायचं असतंय। ओके, आता त्याच्यामध्ये खालती जर का आपण चेकआउट करायला गेलो तर एक वाक्य तुम्ही रिझल्ट काय लागला ह्याच्यापेक्षा एक वाक्य तुम्ही दरवेळी बघत जावा की ते इस्टिमेटला ब्रोकरचं जे इस्टिमेट असते त्याला बीट केलं आहे का नाही केलं आहे। ओके, तर जर का मी सांगेल तुम्हाला की 10 out of 8 टाईम जर का स्ट्रीट ब्रोकर जे असतील, ओके, ब्रोकर जे असतील त्यांना जर का रिझल्ट बीट केले असतील, इस्टिमेटला बीट केले असतील, व्हेरी हाय चान्सेस असतील सेकंड डेला गॅप अप। ओके, व्हेरी हाय चान्सेस असते तो रिझल्ट जर का बीट केला असेल, इस्टिमेटला चांगले रिझल्ट आले असतील तर ते गॅप अप मारून अपसाईडला पण जाऊ शकतो। ओके, आणि कधीकधी काय होतं की कधीकधी 8 बोलतो मी, 100 बोलत नाही आहे, 8 टाईम असं होतं, 10 out of 8 टाईम। आणि जर का बीट नाही केली आता ह्याच्यामध्ये काय झालं, ह्यांचा जे रिझल्ट आहे TCS मिसेस स्ट्रीट लेवल इस्टिमेट, हे इम्पॉर्टंट वाक्य आहे, बाकीच्यापेक्षा हे इम्पॉर्टंट वाक्य आहे। ओके, डिव्हिडंड किती देणार आहे काय देणार आहे हे वेगळा पार्ट आहे, 24 रुपये पर इक्विटी त्यांनी डिव्हिडंड द्यायलात, बट तो आपला काय पार्ट नाही आहे। बट ज्यांनी ज्यांचे शेअर्स त्यांच्याकडे असेल त्यांना चांगले, ओके, त्यांना भारी आहे। बट ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की त्यांचे जे रिझल्ट लागलेत भले त्यांचे रिझल्ट चांगले आले असतील बट जे ब्रोकरनं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा कमी आले आहेत, त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी थोडेफार रिझल्ट जे लागलेत हे आपण खराब पण नाही बोलू शकत आहे आणि एकदम भारी पण नाही बोलू शकत आहे, ॲव्हरेज लागलेत ॲज पर माय व्ह्यू। ओके, आणि ब्रोकरचा व्ह्यू जे आहे त्याच्यामध्ये त्यांचं इस्टिमेटला मॅच केलं नाही आहे तर एक निगेटिव्ह न्यूज आहे। आणि ही न्यूज जर का TCSमध्ये असेल, बिकॉज TCS ही वन ऑफ द बेस्ट IT कंपनी आहे, जी IT सेक्टरमध्ये लिडिंग कंपनी म्हटला तरी पण काही हरकत नाही आहे, आणि आता TCS नंतरनं त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा आपल्या IT सेक्टरवरती पडू शकतो आहे आणि IT सेक्टरचं कॉन्ट्रीब्यूट आहे ओवर ॲप्रॉक्स 10% आसपास कॉन्ट्रीब्यूट निफ्टीमध्ये आहे, त्यामुळे निफ्टीवरती पण त्याचा इम्पॅक्ट जरूर पडणार आहे। ओके, निफ्टीमध्ये गेम प्लॅन करू शकतो आहे। जर का आपण निफ्टी जर का आपण चेकआउट करायला गेलो देन ह्याच्यामध्ये काय आहे की जर का आपण चेकआउट करायला गेलो तर निफ्टी त्याच्या रेझिस्टन्सच्या झोनपाशी आलं आहे। ओके, रेझिस्टन्सच्या झोनपाशी आलं आहे, आपण काल पण डिस्कस केलं होतं, डोजी बनलं आहे आणि एक्सपेक्ट करतो आहे की आपण मार्केट आयदर साईडवेज जाईल किंवा डाऊनला रिव्हर्स यूटर्न मारू शकतो आहे। बट कधीकधी काय करते मार्केट आहे ना बायरला ट्रॅप करते, कारण की सवय लावून ठेवते मार्केट, की मार्केट काय सवय लावते की मार्केट कंटिन्युअस वर चाललं आहे, कंटिन्युअस वर चाललं आहे। मग ह्याच्यामध्ये काय होतं आहे, ह्याच्यामध्ये जे अननोन म्हणजे जास्त व्यवस्थित ज्यांनी शिकले नाही आहेत किंवा रिटेल पार्टिसिपंट थोडक्यामध्ये असतील त्यांना ज्यांना जास्त नॉलेज नसणार त्यांना सवय लावून ठेवते की ओपन झाल्यावरती कॉल घ्या, ओपन झाल्यावरती कॉल घ्या, ओपन झाल्यावरती कॉल घ्या, हे सवय लावून ठेवते। आणि एकदा का असा मोठा पाडते तर त्यामध्ये पूर्ण आपले जे कॉलवाल्यांचे आहे ना पूर्ण त्यामध्ये SL पण हिट होऊ शकतील मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की तुम्ही कधी पण जर का फोकस देऊन बघितला मार्केट अपसाईडला ज्या स्पीडनं जात आहे जर का चेकआउट केला, मार्केटला अपला जायला सपोज त्यांनी 10-12 दिवस लावले असतील, डाऊन यायला 2 ते 3 दिवसाचं काम आहे, बरोबर आहे। त्याच्यामुळं नुसतं बाईंग करण्यामध्ये काही लॉजिक नाही आहे, लेवल्स व्यवस्थित बघायला पाहिजेत, बिकॉज मार्केट हे करंटली सेलरच्या झोनमध्ये चाललं आहे। ओके, सेलरच्या झोनमध्ये चाललं आहे आणि ह्याच्यावरती कधी ना कधी सेलर हावी होणारच आहेत। ओके, सेलर त्यामध्ये त्यांचं जे प्रेशर आहे ते दाखवणारच आहेत, ते जस्ट वेट करतात की आता आपल्या रडारमध्ये येऊ देईल ते आपण त्याच्यामध्ये काय करूया ट्रेड व्यवस्थित करूया, बरोबर। तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला डायरेक्टली ॲग्रेसिव्ह नुसतं वरती चाललं म्हणून बाय करून उपयोग नाही आहे, तर परफेक्ट रेझिस्टन्स झोन आहे, परफेक्ट सेलिंग झोन आहे, हावाला जो झोन आहे 17,800 पासून स्टार्ट होतं ते ऑलमोस्ट 17,900 पर्यंत हा झोन आहे। ओके, आणि ह्याचं जे आपला हा पॉईंट आहे, ओके, जस्ट अ सेकंड, 17,881 हा जो लेवल आहे, इफ एनी रिझन हा लेवल स्ट्रॉंग ग्रीननं जर का त्यानं ब्रेक केला, स्ट्रॉंग ग्रीननं जर का ब्रेक केला देन नेक्स्ट टार्गेट त्याचा 18,000 होऊ शकते। ओके, नेक्स्ट टार्गेट त्याचं 18,000 होऊ शकते, कधी राहू शकते जर का स्ट्रॉंग ग्रीननं ब्रेक केला आणि 1 ते 2 दिवस जर का सस्टेन राहिला देन प्रॉबॅबिलिटी आहे की जास्त ते अपसाईडला
जाऊ सकते, बट त्याच्या आधी गरजेचं आहे. सपोज उद्या त्याला एक दोन दिवस जर का मार्केटने तर टाइम स्पेंड केला, कन्सॉलिडेट केला आणि देन ब्रेक केला, तर हा जो ब्रेकआउट असणार आहे हा स्ट्रॉंग असणार आहे. डायरेक्ट ब्रेक केला देन त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आहे की परत तो एक फेक ब्रेकआउट होऊ शकतो. ओके, ही एक प्रोबॅबिलिटी जास्त आहे बिकॉज हा सेलरचा इलाका आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, इंट्राडेमध्ये गेम प्लॅन कशाप्रकारे करायचा आहे. इंट्राडेमध्ये आपण काल पण आपण चेकआउट केलं आहे की ही आपण एक ट्रेंडलाईन जी आपण ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये काय करते की मार्केट पहिल्या सेशनमध्ये काय होते, अपला जाते, त्यानंतर डाऊन येते आणि अगेन मार्केट रिवर्स जाते. अपला जाऊन अगेन सेकंड सेशनमध्ये रिवर्स होते, सेकंड सेशनमध्ये रिवर्स होते, सेकंड सेशनमध्ये पण रिवर्स होते आणि सेकंड सेशनमध्ये पण रिवर्स होते. तर हे जे सवय आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय करत चाललं आहे, मार्केट हायर हायचं फॉर्मेशन करत चाललं आहे, मार्केट अपट्रेंडमध्ये आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जोपर्यंत का मार्केट त्याचा हायर लो ब्रेक नाही करत आहे, जोपर्यंत का मार्केट त्याचा हायर लो ब्रेक नाही करत आहे तोपर्यंत का ॲग्रेसिव्ह त्यामध्ये पॅनिक सेलिंग येणार नाही आहे. ही गोष्ट पहिल्यांदा नोट करून घ्या. जोपर्यंत का हायर लो ब्रेक नाही करत आहे डाऊन साईडला तोपर्यंत का पॅनिक सेलिंग किंवा मोठा फॉल त्यामध्ये नाही आहे, तोपर्यंत का मार्केट पॉझिटिव्हच आहे. ओके, त्यामध्ये काय डाऊट नाही आहे. आता आपल्याला उद्याच्याला कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करायचं आहे, इफ आता मार्केट तर अपला गेलं आहे, इफ जर का आपल्याला कुठल्या पण प्रकारचं निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसलं टुवर्ड 17,848 ओके च्या आसपास जर का कुठल्या पण प्रकारचं निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसलं देन मॉर्निंगला अशा टाईप ऑफ शॉर्टमध्ये एक त्यामध्ये एक पॅनिक सेलिंग त्यामध्ये प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते बिकॉज तो एक आपला एक रेझिस्टन्स झोन आहे. ओके, आणि जर का सपोज मला बाय करायचं असेल देन मी वेट करणार आहे. ही जी ट्रेंडलाईन आहे परफेक्ट ट्रेंडलाईनला तिथे काय करत चाललं आहे, रिस्पेक्ट देत चाललं आहे. इफ जर का उद्या त्याला मार्केट ओपन झालं 17,780 ते 17,760 आसपास आणि कुठल्या पण प्रकारचं पहिले 5 मिनिटाची कॅन्डल स्ट्रॉंग ग्रीन जर का बनली, स्ट्रॉंग ग्रीन जर का बनली देन आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, एक हाय साईडला पण ट्रेड प्लॅन करू शकतो. लो त्याचा काय असणार आहे, एस एल असणार आहे. ओके, हाय साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आणि लो त्याचा काय असणार आहे, एस एल असणार आहे. आता हे जे लेवल होतं आपण कॉल ऑलरेडी ड्रॉ केलं होतं आणि इथून बरोबर मार्केट काय झालं होतं, रिवर्स आलं होतं. जर का आपल्याला सिमिलर काइंड ऑफ ट्रेड घ्यायचा असेल, सिमिलर काइंड ऑफ त्यामध्ये ट्रेड बघायचा असेल देन एक परफेक्ट सेलिंग झोन असणार आहे हा जो झोन आहे 17,848 ते 17,890 आसपासचा. हा जो झोन आहे हा इम्पॉर्टंट झोन आहे. जर का मार्केटनं हा झोन क्रॉस करून अगेन मार्केट वर गेला देन मार्केटसाठी नेक्स्ट सेलिंग झोन आहे 17,888 ते 17,900. हा एक सायकोलॉजिकल नंबर पण आहे. ओके, आणि उद्याच्याला आपली काय एक्सपायरी पण आहे. ओके, उद्याच्याला आपली एक्सपायरी पण आहे, सायकोलॉजिकल नंबर पण आहे. देन व्हेरी हाय चान्सेस आहेत की त्यामध्ये आपल्याला चांगली मोमेंटम बघायला भेटू शकतो आहे. ओके ओके, तर तिथून आपल्याला रिव्हर्सल प्रॉबॅबिलिटी वाईज येऊ शकते. जोपर्यंत हे ट्रेंडलाईनच्या मार्केटवरती आहे तोपर्यंत त्याचा ट्रेंड जो आहे तो पॉझिटिव्हच राहणार आहे. इफ जर का ट्रेंडलाईनला डाऊन साईडला क्रॉस केला, हे एक आपलं ब्रेक इव्हन लेवल आहे की 17,770 हे एक आपलं ब्रेक इव्हन लेवल आहे. आयदर मार्केट इथून पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन करून व अप साईडला पण जाऊ शकतो किंवा डाऊन साईडला पण येऊ शकतो. इफ जर का मार्केटनं हे जर का ट्रेंडलाईन जर का ब्रेक केला, रिट्रेस करून अगेन डाऊनला यायला लागला आणि काही पण रिझनने जर का मार्केटनं 17,770 लेवल जर का ब्रेक केलं देन मार्केटसाठी डाऊनला यायला कोणच वाचू शकत नाही. मार्केट अगेन प्रोबॅबिलिटी वाईज त्याचं फर्स्ट जे टार्गेट असतील 17,740 आसपास त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस पहिलं टार्गेट मार्केट डाऊन साईडला येऊ शकते आणि सेकंड जे झोन आहे ऑलमोस्ट 17,720 ते 17,700 आसपासचा हा जो झोन आहे इथंपर्यंत पण प्रोबॅबिलिटी वाईज मार्केट डाऊन साईडला येऊ शकते अनलेस जोपर्यंत का मार्केट हे लेवल ब्रेक नाही करत आहे तोपर्यंत त्याचा जो ट्रेंड आहे हा पॉझिटिव्हच आहे. ओके, ह्याचा ट्रेंड जो आहे तो पॉझिटिव्हच आहे आणि अपसाईडला रिव्हर्सल प्रोबॅबिलिटी वाईज 17,900 ते 17,880. ओके, तर हे आपले लेवल्स असतील. ओके, काही पण चेंजेस झाले, ओके काय पण चेंजेस झाले, काय पण मार्केटचं सिनारिओ जर का दिसला देन आपलं जे डिस्क्रिप्शन सेक्शन आहे, व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन सेक्शन आहे, ओके ह्याच्यामध्ये मी अपडेट करतो आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इथं मी अपडेट करतो आहे जे चेंजेस असतील ते. जसं की कालच्या परवाच्या डेमध्ये चेंजेस झाले तर मी त्यामध्ये अपडेट केले होते. किंवा सपोज उद्याला आहे आपलं एक्सपायरी, जर का मला चांगले ट्रेड वाटले डेफिनेटली मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. आणि जर का तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जर का ट्रेड पाहिजे असतील, फ्री ऑफ कॉस्ट त्यामध्ये ट्रेडची सर्व्हिस पाहिजे असेल, ओके ज्यामध्ये आपण ट्रेड देतो फ्री ऑफ कॉस्ट, जर का ते पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक अकाउंट डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. तुम्ही कशावरून पण डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, तर त्याच्यावर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करू शकता. ओके, आता आपण या बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. जर का आपण बँक निफ्टी ओव्हरव्ह्यू जर का चेकआउट करायला गेला, मी अजून पण सांगितलं होतं की निफ्टीपेक्षा बँक निफ्टी पॉझिटिव्ह दिसायला लागले आणि सेम रिॲक्शन बँक निफ्टी दाखवत आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की बँक निफ्टी त्याच्या रेजिस्टन्स झोनपाशी आलं आहे पण अजून बँक निफ्टी रेजिस्टन्स झोनपाशी आलेला नाही आहे. ओके, आता बँक निफ्टीसाठी जर सेलिंग झोन, परफेक्ट सेलिंग झोन कुठला आहे, तर बँक निफ्टीसाठी सेलिंग झोन, परफेक्ट सेलिंग झोन आहे 42,000. त्यामध्ये उद्याच्याला आहे एक्सपायरी.
इफ एनी रिझन उद्या त्याला इफ एनी रिझन जर का मार्केट जर का चुकून जर का 42,000 आसपास जरी मार्केट गेलं व्हेरी हाय चान्सेस आहेत की त्या ठिकाणी सेलर एकदम हवी आहेत ओके तर तिथं एक आपल्याला पॅनिक सेलिंग किंवा रिव्हर्सल एक्झॅक्टली बघायला भेटू शकतं आणि जर का ते लेवल जर का मार्केट सपोज इन केस 1 PM नंतर जर का मार्केट त्या लेवलला गेलं देन एकदम बेस्ट तुम्ही त्यामध्ये स्ट्रॅडल करू शकताय ओके किंवा ते जर का ट्रेड असतील देन डेफिनेटली मी टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे तुम्ही जॉईन करू शकताय ओके आता ह्याच्यामध्ये काय आहे की हा आपला परफेक्ट सेलिंग झोन आहे 42,000 ते 41,750 आसपास अजून थोडंसं प्रोसीड करायला टाईम आहे त्यानंतर आपण अजून एक गोष्ट चेकआउट केली होती ऑलरेडी की मार्केटने ह्याचं काय केलं हे जे ट्रेंडलाईन आहे ह्याला ब्रेक केलं आहे आता गरजेचं आहे की हिथं जर का हा गेला एक रेझिस्टन्स फेस केला थोडंसं कन्सॉलिडेट करू शकतं किंवा रिव्हर्सल रिट्रेसमेंटसाठी अगेन डाऊनसाईडला पण येऊ शकतो आहे ओके आता इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आहे इंट्राडेमध्ये जर का यायचं असेल बँक निफ्टीच्या देन आपण आलो बँक निफ्टीमध्ये जर का आपण आज जर का आपण चेकआउट करायला गेलो ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवा की बँक निफ्टीला किंवा निफ्टीला अप्पर साईडला जर का जायचं असेल तर जे पण निफ्टी जे असतील ओके बिग प्लेअर अप्पर साईडला त्याला कशाप्रकारे रिॲक्ट करतात अप्पर साईडला कशाप्रकारे नेतात तर मोस्टली बिग प्लेअर काय करतात एकतर गॅपअपमध्ये मार्केट अपला ढकलतात गॅपअपमध्ये गॅपअप क्रिएट करतात आणि मार्केटला अप ढकलतात किंवा सेकंड वे असते की कन्सॉलिडेट करत मार्केटला अप ढकलतात जर का तुम्ही कधी पण चेकआउट केला मार्केट इथून वर गेलं आहे बट भरपूर कन्सॉलिडेट करून गेलं आहे ओके त्यानंतर अजून जर का आपण थोडंसं डाऊनला जर का आपण चेकआउट करायला गेलो सिमिलर इथं पण चेकआउट करू शकताय मार्केट वर गेलं आहे बट भरपूर कन्सॉलिडेट करून गेलं आहे हे असं जे कन्सॉलिडेट करून गेलं ना ह्याच्यामध्ये ऑप्शन बायरची बरोबर त्यामध्ये पूर्ण त्यामध्ये काय होऊ शकते ओके तुम्ही समजून घ्या आता ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये हे जे आहे ओके ज्या टायमिंगला मार्केट डाऊन असतं तिथून जर का मार्केट रिव्हर्सल जायचं असेल देन असं तुम्हाला दिसणार ओके देन तुम्हाला असा सिनारिओ दिसणार बट ज्यावेळी मार्केटचा ट्रेंड ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे बँक निफ्टीमध्ये स्पेसिफिक ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे आणि मार्केट अजून वर जायला लागले रेझिस्टन्सच्या जवळ जायला लागलं देन ते व्हेरी चॉपी करतंय पूर्ण असं करतंय तर ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला ट्रेड करायचे असतील आणि जर का तुम्ही जर का बारखे बारखे स्टॉप लॉस लावला देन त्यामध्ये डेफिनेटली हाय प्रोबॅबिलिटी आहे की तुमचे स्टॉप लॉस बँक निफ्टी इझिली खाऊ शकतो आहे बघ जर का बघितला तर व्हेरी हाय त्यामध्ये चॉपिनेस झाला आहे ओके देन अशा कंडिशनला बेस्ट कंडिशन काय आहे तर बेस्ट कंडिशन सिम्पल आहे एकतर मोठा स्टॉप लॉस लावा ओके मोठे स्टॉप लॉस लावा किंवा सेकंड वे आहे तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेड करा ओके बिनधास्त ओके कारण की निफ्टीमध्ये ही सिनारिओ जास्त दिसत नाही आहे पण बँक निफ्टीमध्ये दिसतो आहे तो सिनारिओ ओके आता उद्या त्याला आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो आहे बँक निफ्टीसाठी अगेन रेझिस्टन्स परफेक्ट लेवलला आहे 41,705 आणि 41,781 हा एक परफेक्ट रिव्हर्सल झोन आहे सेलिंग झोन आहे तोपर्यंत जर का मार्केट सपोज फ्लॅट ओपन झालं कन्सॉलिडेट केलं आणि जर का ब्रेक आला तर चान्सेस अजून आहेत की मार्केट अपसाईडला अजून पुश होऊ शकतं बिकॉज अपसाईडला ही विंडो अजून त्यासाठी रिकामी आहे तिथंपर्यंत मार्केट रीच होऊ शकते सपोज जर का बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली टुवर्ड्स 41,488 आसपास कुठल्या पण प्रकारचं पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन क्रिएट केलं देन एक चान्सेस आहे की बँक निफ्टी अगेन एक रिव्हर्सल अपसाईडला जाऊ शकते ओके जोपर्यंत मार्केट हा जो प्रीवियस लो आहे 41,480 आसपासचा तोपर्यंत डाऊनसाईडला ब्रेक नाही करत आहे तोपर्यंत मार्केटचा जो ट्रेंड आहे हा अप ट्रेंडच आहे आणि मेजर पॅनिक सेलिंग त्यामध्ये कधी बघायला भेटू शकते ज्या टायमिंगला 41,400 लेवल जर का बँक निफ्टीनं ब्रेक केला डाऊनसाईडला क्लोज आला देन त्यामध्ये शार्प पॅनिक सेलिंग त्यामध्ये बघायला भेटू शकते बिकॉज मार्केट अपसाईडला गेलं आहे मार्केटनं सीला सेलर बायरला प्रॉफिट दिला आहे ओके तर सगळ्यांना असं वाटतं असतं की बाय करो प्रॉफिट होते बाय करो प्रॉफिट होते बट तसं नाही आहे मार्केट एकदम अचानक त्यांचं जे थीम आहे ती थीम चेंज करू शकतो आहे ओके तर आपल्याला बघायचं आहे जोपर्यंत हे लेवल ओके हे लेवल भरपूर इम्पॉर्टंट आहे ते कोणतं लेवल आहे 41,400 लेवल आहे आणि दुसरं लेवल सॉरी 41,500 लेवल आहे व्हेरी इम्पॉर्टंट लेवल आहे जर का त्याच्या खाली जर का रेड कॅन्डल 15 मिनिटाच्या आसपास सस्टेन राहिली देन त्यामध्ये आपल्याला पॅनिक सेलिंग बघायला भेटू शकते आणि 41,400 पण एखाद्या वेळेस प्रोसीड होऊ शकते आणि जर का ते पण लेवल जर का ब्रेक झालं देन त्यासाठी वाचवायला जास्त कोण नाही आहे 41,300, 230 आसपास पण त्यामध्ये एखाद्या वेळेस चान्सेस आहेत की मार्केट तिथंपर्यंत पण एखाद्या वेळेस प्रोसीड करू शकतो आहे ओके बिकॉज मार्केट एका कंटिन्युअस अपडेटमध्ये चाललं आहे जर का ह्याच्या आधी जर का तुम्ही चेकआउट करायला गेला तर व्हेरी कन्सॉलिडेट करत वरती गेलं ओके त्यानंतर ज्यावेळी पण हे लेवल जर का त्यांनी ब्रेक केला त्यामध्ये डाऊनसाईड आला होता ओके त्यानंतरनं काय झालं होतं इतर लेवल ब्रेक केला तर हा डाऊनसाईड प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते आणि जर का ह्याला डाऊनला ब्रेक केला अगेन डाऊनसाईड येऊ शकते टुवर्ड्स 41,300 जर का 41,300 त्यांना कुठला पण पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन क्रिएट केला 41,300 कुठला पण पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन क्रिएट केला त्यामध्ये हा पहिला डाऊनचा साईड असणार आहे त्याच्यामुळे ज्यांनी बाय नाही केले ते पण त्या
लेवलला एंट्री करू शकतील आणि तिथून एक प्रोबॅबिलिटी आहे की चांगले रिव्हर्सल डायरेक्शन त्यामध्ये भेटू शकतं. ओके, तर आता उद्याचं आहे एक्सपायरी, ह्याच्यापेक्षा जे पण मोवर अपडेट असतील ते मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकणार आहे. इफ जर का चांगला ट्रेड वाटला ते पण त्यावरती टाकणार आहे. देन डेफिनेटली टेलिग्रामचा पार्ट तुम्ही बनू शकता. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्रामचा पार्ट क्रिएट बनू शकता. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.